आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी। आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बस स्थानकात झोपलेल्या महिलेच्या कुशीतून तिच्या बाळाची चोरी अज्ञात व्यक्तीने केल्याने पोलादपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे। पोलादपूर पोलिसांनी अज्ञात इसामाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पोलादपूर एसटी बस स्थानकामध्ये सडवळी आदिवासीवाडीतील सुमन वसंत कोळी वय वर्ष 30 ही भंगार वेळा करून उदरनिर्वाह करणारी महिला युवराज वसंत कोळी या 8 महिने वयाच्या बाळासह झोपली असता अज्ञात इसमाने तिचे बाळ व तिच्या परवानगीशिवाय पळवल्याची घटना रविवार दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी रात्री 12 वाजण्यापूर्वी घडली। या घटनेची फिर्याद आई सुमन कोळी हिने सोमवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास केली। या प्रकरणी अंगात हिरव्या रंगाचा टी शर्ट, कमरेला सप्तरंगी दोरा आणि उंची 1.5 फूट वर्ण गोरा अशा वर्णाचा युवराज वसंत कोळी या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बांधवी कलम 363 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। पोलादपूर पोलीस ठाण्याचे हवालदार संदीप शिरगावकर हे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पोलादपूर, रायगड।